संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून रविवारी रात्री आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थानास वाटचाल सुरू झाली. मात्र सदर प्रसंगी वारकऱ्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला असा प्रकार त्यावेळी घडला. ही घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत भक्ती परंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर इतिहासात असे यापूर्वी कधीच घडले नाही. सदर घटना ही अत्यंत मन हेलावणारी असून वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमुटे यांच्या नेतृत्वात राजकमल चौक अमरावती येथे निषेध वर्तविण्यात आला. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या आषाढी वारीला गालबोट लावण्याचे पाप पोलिसांमार्फत राज्यातील फडणवीस शिंदे सरकारने केले आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या फडणवीस शिंदे सरकारविरोधात अमरावती राजकमल चौक येथे निषेध करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा शहर काँग्रेसच्या वतीने मागण्यात आला. याप्रसंगी फडणवीस शिंदे सरकारचा निषेध असो, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दो, वारकरी संप्रदायांवर लाठीमार करणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण राजकमल परिसर काँग्रेसने दणाणून टाकला होता. याप्रसंगी माध्यमांसोबत बोलताना माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख म्हणाले की वारकरी परंपरा ही अत्यंत प्राचीन आहे. या परंपरेला आजपर्यंत कधीही गालबोट लागले नाही. पहिल्यांदाच इतिहासात त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आलेला आहे. लाठी हल्ला करून त्यांना ठोकून काढलेले आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे पाप असून हे पाप त्यांना भोगावे लागणार आहे. यावेळी संजय वाघ, अभिनंदन पेंढारी, मुन्ना राठोड, प्राध्यापक सुनील कांडलकर, सुनील जावरे, गोपाल धर्माळे, गजानन जाधव, प्रदीप अरबट, शोभा शिंदे, योगिता गिरासे, देवयानी कुर्वे, वंदना थोरात, आशा आगम, अपर्णा मकेश्वर, मनीषा मनोहर, सुरेंद्र देशमुख यांच्यासह काँग्रेसचे असंख्य मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.